क्लास जर आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं अं शोषणाविरुद्धचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि अल्पसंख्याक अधिकार या सगळ्या अधिकारांचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की भारतीय संघराज्यानं भारतीय राज्यघटनेनं त्याच्या नागरिकांना विकसित होण्यासाठी आणि त्याच्या संपूर्ण विकासासाठीची एक मोठी अशी पुरोगामी अशी योजना आखली ही योजना आखत असताना त्याचा सर्वांगीण विकास हा केंद्रस्थानी मांडलेला आहे मग त्याला शिक्षण देणं असेल त्याला रोजगार मिळून देणं असेल त्याला संपत्ती मिळून देणं असेल किंवा त्याच्या धार्मिक सांस्कृतिक अधिकाऱ्यांबाबत असेल आणि एखादा जर अल्पसंख्याक असेल तर त्याला या बहुसंख्याक समाजामध्ये कसं आपलंसं करता येईल यासाठी अनेक प्रकारच्या तरतुदी या भारतीय राज्यघटनेने केलेल्या आहेत परंतु या सर्व बाबी ह्या सर्व कलम ह्या सर्व तरतुदी या, या कागदावरच राहतील मित्रांनो जर कलम बत्तीस हे राज्यघटनेमध्ये नसेल कलम बत्तीस हे भारतीय राज्यघटनेमधलं सगळ्यात महत्वाचं कलम आहे मित्रांनो आपले मूलभूत अधिकार हे सुरक्षित आहेत अबाधित आहेत ते केवळ आणि केवळ फक्त कलम बत्तीस मुळे सो कलम बत्तीस आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार सो आर्टिकल थर्टी टू स्टँड फॉर राईट टू कॉन्स्टिट्युशनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाबद्दल म्हटलं होतं की हे कलम जर नसेल तर आपले मूलभूत अधिकार हे केवळ कागदावर सो ह्यावर एकूण पाच उपाय योजना या भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या आहेत त्यातली पहिली आहे बंदी प्रत्यक्षीकरण किंवा देहोपस्थिती हेबियस कॉर्पस जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीची नातलग हेबियस कॉर्पस या कलमा अंतर्गत या तरतुदीप्रमाणे थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते आणि न्यायालय त्या पोलीस यंत्रणेला किंवा त्या प्रशासनाला आदेश देऊ शकते की तुम्ही या संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करा आता या तरतुदीचं महत्व काय मित्रांनो तर आपण पाहतो की आपल्या इथे आकसातून सुड बुद्धीनं बऱ्याच वेळेस अटकी अटक होत असतात आणि ह्या अटक झाल्यानंतर आपण पाहिलं कलम बावीस मध्ये की अटक झाल्याच्या चोवीस तासाच्या आत त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित करणं क्रमप्राप्त असतं पण बऱ्याच वेळेस काय होतं की ह्या कलमाचा दुरुपयोग होतो आणि दुरुपयोग केल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीच्या अटकेची नोंद ही पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड्सवर केली जात नाही तर ती नोंद जर झालीच नाही तर चोवीस तास काउंट कसे करायचे आणि मग अशा वेळेस केलं जात त्याला व्यक्तीला टॉर्चर केलं जातं त्याची कस्टडी डेथ होते आणि त्याच्या परिजनांना सांगितलं जातं की हा व्यक्ती पोलीस कोठडीमधून पळालाय सो अशा केसमध्ये हे कलम फार महत्वाचं आहे बंदी प्रत्यक्षीकरण त्या माणसाला आमच्या समक्ष उभं करा दुसरं आहे मॅन्डमस परमादेश महादेश याचा शाब्दिक अर्थ जर घेतला तर आपल्याला तो अशा पद्धतीने घेता येईल की आम्ही आदेश देत आहोत किंवा आम्ही आज्ञा देत आहोत या तरतुदी अंतर्गत वरिष्ठ न्यायालय न्यायालय हे कनिष्ठ सरकारी यंत्रणा किंवा संस्थांना आदेश देत असते की ज्यात त्यांच्या सार्वजनिक कर्तव्य पालन करणं हे अभिप्रेत असतं म्हणजे जर एखादी सरकारी यंत्रणा किंवा शासन जर आपल्या कर्तव्यांचं पालन करत नसेल तर संबंधित व्यक्ती ही mandamus, हे तंत्र वापरून सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाच्या विरोधात दाद मागू शकते आणि त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय हे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी आदेश देऊ शकते तिसरं तंत्र आहे प्रोहिबिशन प्रतिबंध जर एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाकडे चालत असेल परंतु तो खटला चालविण्यास ते न्यायालय सक्षम नसेल अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती वरिष्ठ न्यायालयाकडे बंदी हुकुमासाठी अर्ज करू शकते म्हणजेच समजा एखादा विषय हा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आणि अशा कुठल्याही प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने सुरू केली तर अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट हे मुंबई हायकोर्टच्या प्रोसिडिंग्सला काय करू शकते थांबवू शकते प्रतिबंध करू शकते यालाच म्हटलेलं आहे प्रोहिबिशन कनिष्ठ न्यायालयाने आपली कार्यकक्षा ओलांडू नये यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे प्रतिबंध पुढचा आहे अधिकार कोणतीही व्यक्ती एखाद पद कुठलीही सरकारी व्यक्ती एखादं पद एखाद एखादी जबाबदारी सांभाळण्यासाठी पात्र नसेल किंवा तिच्याकडे ते कौशल्य नसेल अशा परिस्थितीमध्ये न्यायालय त्या व्यक्तीला त्या पदापासून मुक्त करण्यास काय होतात पात्र होतात अधिकार की तुम्ही कोणत्या अधिकारानं त्या, अधिकारान त्या पदावर बसलेला आहात याकरता हे को वॉरंट नावाचं टूल वापरलं जात परंतु हे तंत्र हे खाजगी व्यक्ती विधिमंडळ कार्यकारी मंडळ मंत्री आमदार लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था या विरुद्ध वापरलं जाऊ शकत नाही यातलं शेवटचं तंत्र आहे उत्प्रेषण सरचोरी कनिष्ठ न्यायालयाकडे समजा एखादा खटला सुरू आहे आणि त्या खटल्याची कार्यवाही ही अत्यंत संथगतीने सुरू आहे किंवा कनिष्ठ न्यायालय हे पक्षपाती भूमिका घेत आहे असं जर वाटलं एखाद्या पक्षकाराला तर तो पक्षकार उत्प्रेषण या तंत्राखाली उच्च न्यायालयाकडे किंवा वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि त्या प्रकरणामध्ये वरिष्ठ न्यायालय ते प्रकरण कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे वर्ग करू आणि कनिष्ठ न्यायालयाकडून आलेली कागदपत्र पुरावे याच्या आधारे वरिष्ठ न्यायालय काय करू शकते त्यावर आपला निर्णय किंवा आपलं देऊ शकते उत्प्रेषण आणि प्रतिबंध याच्यामध्ये साधा फरक असा आहे की प्रतिबंधामध्ये वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला प्रतिबंध करते म्हणून त्याला प्रोहिबिशन म्हटलंय तर उत्प्रेषणामध्ये केस ट्रान्सफर होते फ्रॉम लोअर कोर्ट और फ्रॉम सब कोर्ट टू हायर कोर्ट ओके okay? सो so, अशा पद्धतीने आपण घटनात्मक उपाययोजनांवर भाष्य करू शकतो की जे खऱ्या अर्थानं तुमच्या अधिकारांना संरक्षण देण्याचं काम करते मला आशा आहे की आपल्याला हा मुद्दा समजलाय आपला दिन शुभ जावो हेच मनीषा धन्यवाद